नमस्कार मित्रांनो, ऑल इन वन अशोक जाधव या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत 3x3चा क्यूब कसा सोडवायचा आहे, त्याचे स्टेप बाय स्टेप आपण पाहणार आहोत। हा व्हिडिओ पाहत असताना व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही, पुढे पळवायचा नाही। म्हणजे एक स्टेप जरी चुकली तुमची किंवा बघायची राहिली तरी तुमचा क्यूब सोडवला जाणार नाही, त्यामुळे व्हिडिओ न पुढे पळवता हा व्हिडिओ पाहायचा आहे। एकदम तुम्हाला सोप्या पद्धती आहे आणि लवकर कसा सोडवतील हे तुम्हाला मी एकदम सोप्या पद्धतीने सांगणार आहे। तर तुम्ही व्हिडिओ न पळवता पूर्ण व्हिडिओ बघा, आणि जे या चॅनलवरती नवीन आहेत त्यांनी प्लीज या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना पण तो शेअर करा। तर चला या व्हिडिओला सुरुवात करूया। तर हा पहा 3x3चा हा क्यूब आहे। तर याच्या सहा बाजू आहेत, सहा कलरच्या, त्या कशा पद्धतीने लावून घ्यायच्या ते आपण पाहूयात। सर्वप्रथम आपण ही पहिली पायरी, पहिली स्टेप आपण कशी सोडवायची ते पाहूयात, नंतर ही दुसरी आणि शेवट तिसरी। तर सर्वप्रथम हा जो मधला पॉईंट आहे हा आपला सेंटर पीस आहे, तो लक्षात ठेवायचा। सहा बाजूचे सहा सेंटर पीस आहेत। तर सर्वप्रथम पांढरा कलर जो आहे तो वरच्या बाजूला ठेवायचा आहे। तर मी ही पहा आपल्या समोरची बाजू आणि ही वरची बाजू आहे, तर पांढऱ्या कलरची बाजू अशी वरती ठेवायची आहे। सर्वप्रथम आपल्याला अधिकचं चिन्ह बनवायचं आहे अशा पद्धतीने। म्हणजे हा कलर जो मधला लाल आहे तो इथं लाल लावला पाहिजेत आणि पांढऱ्याला हा पांढरा आला पाहिजे, असं अशा पद्धतीने हे चारही आपले मधले सेंटर पीस आहेत ते बसवायचे आहेत आपल्याला। तर ते कसे बसवायचे पाहूयात। आता या ठिकाणी पांढरा कलर आणि या ठिकाणी लाल कलर आला पाहिजे, तर तो लाल आणि पांढरा कुठं आहे ते पाहूयात आपण। लाल आणि पांढरा कुठं दिसतं आपल्याला, लाल आणि पांढरा, हा पहा लाल आणि पांढरा, तर तो आपल्याला बसवायचा आहे। तर सर्वप्रथम काय करायचं आहे, पांढरी बाजू आपल्याला खाली आली पाहिजे। आता ही कुठे गेली, ह्या साईडला गेली, पांढरी बाजू खाली करायची अशा पद्धतीने। आता पहा ही लाल आहे, इथे पांढरी, तर हा लालचा कलर जो आहे तो मधल्या लाल कलरपाशी घेऊन जायचा आहे आपण, किंवा अशा पद्धतीने फिरवायचा। हा पहा आता लाल आला आणि खाली पांढरा आला, हा पांढरा डॉट इथं आहे। तर हा पांढरा लाल या अशा पद्धतीने आपण फिरून घ्यायचा आहे। म्हणजे काय झालं आपलं, आता हा पांढऱ्याला पांढरा कलर मॅच झाला आणि हा लालला लाल मॅच झाला। तर अशा पद्धतीने आपल्याला राहिलेले तीन मधले सेंटर पीस जे आहेत ते बसून घ्यायचे आहे। आता खाली कुठला पांढरा कलर आहे कुठलाच नाही, तर तो सर्वप्रथम खाली आणायचा। आता पहा हा पहा असं फिरल्यानंतर हा पांढरा कलर खाली आलेला आहे। आता हा जो भगव्या कलरचा पीस आहे तो भगव्या कलरपाशी फिरून घ्यायचा आहे आपण। हा पहा आता भगवा कलर इथं मॅच झाला आहे। आता पांढरा कलर जो आहे ते फिरून आपल्याला ह्या पांढऱ्यापाशी घेऊन जायचं आहे, अशा पद्धतीने फिरून आपण घेणार आहोत। हा पहा आता आपला हा उलटा येल तयार झालेला आहे। राहिलेले दोन मधले पीस जे आहेत ते आपण बसून घेऊ। तर हा पहा इथे एक निळा आणि पांढरा कलर आहे, तर तो आपण अशा पद्धतीने फिरून पांढऱ्या कलरला खाली घ्यायचे। पण हा फिरवायच्या नादात हा आपला लाल आणि पांढरा जो लावला होता तो बिघडला आहे, तो बिघडून आपण काय करायचं, हा निळा आणि पांढरा कलर आहे खाली घातलेला तो फिरून साईडला घ्यायचा। म्हणजे आता हा मध्ये आला आणि हा जो आपला बिघडलेला आहे तो पुन्हा फिरून वरती घ्यायचा आहे, म्हणजे हा आपला बिघडणार नाही। आता आपण जो खाली घातला होता हा या ठिकाणी आलेला आहे। आता हा निळ्या कलरपाशी फिरून घ्यायचा आहे। हा हा निळ्या कलरपाशी आला, आता खाली पांढरा आला, वरती पांढरा आपल्याला तो फिरून अशा पद्धतीने वरती घ्यायचा आहे। म्हणजे आता आपलं हे तीन पीस बरोबर लागलेले आहेत, आता एक पीस राहिला आहे। आता या ठिकाणी पहा इथं आहे पांढरा आणि पिवळा,
तर आपण आता आपला कुठं राहिला आहे इथं बसा. सर्वप्रथम आधी काय करू आपण, या ठिकाणी त्याला फिरून घेऊ, म्हणजे आपण हे वरचे पीस जे आहेत ते बिघडणार नाही. हे पण आता हे पांढरा कलर आहे तो खाली घेऊ आपण. म्हणजे काय, हे तीन पीस आपले जागेवर राहतील. आता हा खाली आलेला आहे. आता हा कलर पिवळ्या कलरपाशी फिरून घ्यायचा आहे अशा पद्धतीने. हा पिवळ्याला पिवळा मॅच झाला, पांढरा खाली, आता पांढरा कलर असा फिरून वरती घ्यायचा आहे. म्हणजे आपले हे अधिकचे चिन्ह आपलं हे तयार झालेलं आहे. आता आपल्याला हे फक्त कॉर्नर पीस बसवायचे आहे. तर कॉर्नर पीस कसे बसवायचे, आता कॉर्नर पीस बसवताना शीतली बाजू ह्या मधल्या कलर मॅच झाले पाहिजे, मधल्या कलरला मॅच झाले पाहिजे. तर असा कॉर्नर पीस आपण शोधून घ्यायचा आहे. आता इथं पहा, ही पांढरी बाजू वरती आणि ही पांढरी बाजू इथे, तर अशा पद्धतीने खालच्या कडेला पीस आला पाहिजेत, आपल्या समोरच्या बाजूला पांढऱ्या कलरचा राहायला पाहिजेत, आणि खाली आणि साईडला ते दोन बाजू राहायला पाहिजेत. आता सर्वप्रथम काय करायचं, हा निळा कलर येईल ना, मधल्या निळ्या कलरपाशी घेऊन जायचं आहे आपल्याला. अशा पद्धतीने आपण क्यूब फिरून घेऊयात. हा पहा, आता काय झालं आहे, हा निळा कलर ह्या निळ्या कलरला इथं आलेला आहे. आणि खाली पहा, तर हा पिवळा कलर आहे आणि इथं पिवळा आहे. हे असा वरती फिरल्यानंतर काय होणार आहे, ह्या पिवळ्याला पिवळा आणि निळ्याला निळा मॅच होणार आहे. पण काय होतं, हा मधला पीस जो बरोबर आपण बसवला होता तो इकडे गेला, म्हणजे तो चुकीचा होतो आहे. तर तो चुकू नाही म्हणून काय करायचं आपल्याला, तर या बाजूला फिरून आपण बसणार आहोत, हा बिघडतो आहे. त्यासाठी काय करायचं, हे पांढरा इकडं आला आहे तो फिरून आपण या साईडला घेणार आहोत, आणि त्याच्यानंतर ही वरची बाजू ती फिरून खाली घ्यायची. आणि आता आपण इकडं जो फिरून घेतला होता तो रिवर्स परत या साईडला फिरून घ्यायचा, आणि त्याच्यानंतर हा फिरून अशा पद्धतीने वरती घ्यायचा. म्हणजे आता काय झालं, हा मधला पीस जो आपला बिघडला होता तो आता बिघडला नाही, आणि हा पहा निळ्याला निळा लागला आहे, पिवळ्याला पिवळा आणि पांढऱ्याला पांढरा. तर अशा पद्धतीने हा कॉर्नर पीस एक आपला बसलेला आहे. आता दुसरा पाहूयात, ह्या साईडला पांढरा कलर आला पाहिजे. कुठं, खालच्या बाजूला आपल्या समोरच्या साईडला. हा साईडचा जो कलर आहे तो मॅच करून घ्यायचा आधी. अशा पद्धतीने आपण ते खालचं फिरून बघणार आहोत. हां, आता या ठिकाणी पहा, हा भागवा आणि हा भागवा मॅच झाला आहे, आणि पांढरा आपल्या समोर आहे. तर हा इथं वरती फिरवल्यानंतर काय होणार आहे, लाल भगवा आणि पांढरा असं मॅच होणार आहे, पण मधला बिघडतो आहे. त्यासाठी काय करायचं, आता पांढरा पीस उजव्या साईडला, आपल्याला उजव्या साईडला लावायचा आहे, तर तो डाव्या साईडला फिरून घ्यायचा. त्याच्यानंतर जिथं बसवायचं त्या साईडचं खाली फिरवायचा, आणि आपण जो इकडे फिरवला आहे तो फिरून पुन्हा या ठिकाणी घ्यायचा आहे. दोन मॅच झाले, फिरून पुन्हा वरती घ्यायचे. आता पहा, हा भगवा लाल आणि पांढरा मॅच झाले. अशा पद्धतीने आता राहिलेले दोन पीस जे आहेत ते आपण बसून घेऊ. आता या ठिकाणी पहा, तुम्ही म्हणता आता हे खाली पीस नाही तर काय करायचं, तर आता हा सर्वप्रथम खाली घ्यायचा. आता हा बिघडलेला आहे तर फिरून साईडला घ्यायचा, आणि पुन्हा हे बिघडलेले पुन्हा वरती न्यायचे. आता हा खाली आलेला आहे. आता हा खाली आलेला काय करायचं, फिरून आपण अशा पद्धतीने घेणार आहोत, आणि हा असं फिरवणार आहोत. आता पांढरा कुठं झाला, या साईडला झाला. आता ते पुन्हा हे वरती घातलं तर खाली येतो आहे, त्यासाठी काय करायचं, हा चुकीच झाला आहे ना, तो एक वेळा असा फिरवायचा. म्हणजे आता काय झालं, हा एका साईडला इकडे गेला, आणि जो बिघडलेला होता बाजू तो पुन्हा अशी वरती घ्यायची. तर आता हा या ठिकाणी गेला आहे. आता हा भगव्याला भगवा लागलेला आहे, आणि पांढरा आपल्या समोर आहे. तर आता ह्या ठिकाणी घ्यायचं आहे डाव्या साईडला. त्याच्यामुळे एकदा हा काय करायचा, इकडे फिरून घ्यायचा, आणि जिथं बसायचं आपल्याला ती बाजू खाली घ्यायची, आणि इकडे फिरवलेली बाजू पुन्हा अशी खालची फिरून घ्यायची. आता हे मॅच झाले, अशा पद्धतीने हा फिरून घ्यायचा.
आता काय झालं, हा कॉर्नर पीस आपला बरोबर लागलेला आहे. आता एक कॉर्नर पीस राहिला. आता आहे ही पांढरू पांढरी बाजू आहे ती आपल्या समोर आलेली आहे. आता साईडला कोणता आहे, पिवळा कलर आहे. तर ते पिवळ्या कलरपाशी आपल्याला असं फिरून घ्यायचं आहे. आता हा पीस कुठं बसणार आहे, डाव्या साईडला. वरचा चुकून आहे म्हणून हा उजव्या साईडला एक वेळा फिरवायचा. डावी साईडची बाजू खाली फिरवायची. ही उजव्या साईडला फिरवलं तरी पुन्हा डाव्या साईडला फिरवायचं. आणि हे फिरवर मॅच झाले पुन्हा अशी वरती घ्यायची. तर हा पात आता ही वरती पूर्ण पांढरा कलर आलेला आहे. या ठिकाणी हा मधला लाल आहे, हे तिन्ही लाल झाले आहेत. इथं भगवा आहे, हे तिन्ही भगवे झालेले आहेत. इथं निळा आहे, तिन्ही निळे. पिवळा आहे, तिन्ही पिवळे. म्हणजे वरची जी स्टेप आहे आपली ती पूर्णपणे कंप्लीट झालेली आहे. एकदम सोपी पद्धत आहे. तुम्ही व्हिडिओबरोबर बघत राहा, म्हणजे तुम लक्षात येईन तुम्हाला कशा पद्धतीने सोडवायचं ते. आता ही दुसरी स्टेप आहे आपली. ही जी दुसरं थर आहे तो कशा पद्धतीने सोडवायचा ते आपण आता पाहू. ही जी पहिले कॉर्नर पीस जो बसवला आहे ती स्टेप आपल्याला या थर बनवण्यासाठी उपयोग होता त्याचा. तर ती कशी बनवायची, आता काय करायचं आपल्याला, हा मधला कलर आणि हा मधला कलर. तर या ठिकाणी आपल्याला हे पीस आले पाहिजे दोन कलरचे. तर ते दोन कुठे आहेत ते पाहायचे आधी. आता काय झालं आहे आपल्याला, हे तर एक निळा आणि पिवळा. आता निळा आणि पिवळा, आता हा कोणता निळा, निळ्याला निळा इथं मॅच करून घ्यायचा. हा पहा, आता निळ्याला निळा मॅच झाला आहे. तर पिवळा कुठे आहे, या साईडला आहे. तो खाली ठेवायचा, निळ्याला निळा मॅच करायचा. आता कुठल्या साईडला जायचा, पिवळा आपला उजव्या साईडला. उजव्या साईडला बस, त्याच्यामुळे काय करायचं, त्याच्या विरुद्ध बाजूला एक वेळा फिरवायचा. त्याच्यानंतर ज्या साईडला बसत ती बाजू एक वेळा खाली फिरून घ्यायची. आता हा डावीकडे फिरवला तो पुन्हा उजवीकडे फिरून घ्यायचा. तर ही बाजू खाली घेतली होती आपण, ती पुन्हा फिरून वरती घ्यायची. त्यानंतर आता हा वरती गेला पण हे कॉर्नर पीस बिघडला. तर ही पहिल्या थराला जे आपण केलं तो कॉर्नर पीस बसवला, निळाला निळा मॅच आहे, पिवळा येत आहे. तो एकदा उजव्या साईडला फिरून घ्यायचं, ही बाजू खाली घ्यायची, ही बाजू पुन्हा एकदा रिवर्स फिरून घ्यायची. तीन कलर मॅच झाले, वरती फिरून घ्यायचे. हा पाहता, निळाला निळा, पिवळ्याला पिवळा. म्हणजे हा मधला जो पीस आहे तो आपला एकदम बरोबर बसलेला आहे. अशा पद्धतीने हे आपल्याला चारी कॉर्नर पीस बसून घ्यायचे. आता या ठिकाणी पहा, खाली हिरवा आहे, त्याचा काय आपल्याला आत्ता बघायचं नाही. फक्त जे इथं मध्ये जे पीस लागतात आपल्याला ते पाहायचे कुठे आहेत. आता एका टायमाला इथं नसतात, एका टायमाला इथे. तर त्या जागेवर हा जो डमी पीस आहे म्हणजे हा इथं लागणारच नाही, पण तरी त्याला त्या ठिकाणी बसवायचं आणि ह्याला फिरून खाली घ्यायचं आपल्याला आणि व्यवस्थित पुन्हा या जागेवरती फिरून लावायचं आहे. हा पीस जो आहे पिवळा आणि लाल तो इथं पाहिजेत, तर पिवळा आणि लाल इथं पाहिजेत, तो इथं आला आहे. तर त्यासाठी काय करायचं, हा पीस आपल्याला इथं बसवायचा आणि ह्याला खाली आणायचं. तर त्यासाठी काय करायचं, तर ही एक वेळा इकडं फिरवायचं, शक साईडला लावायचं म्हणून ही खाली घ्यायचं, पुन्हा ह्याला उलटं फिरवायचं आणि हा फिरून वरती घ्यायचं. आता हा पीस इथला खाली आला नाही. आता ते पहिल्या स्टेपसारखं करायचं, ह्याला एकदा उजवीकडे फिरवायचं, डाव्या साईडची बाजू एकदा खाली फिरवायची, खालच्या खालची बाजू पुन्हा एकदा रिवर्स घ्यायची आणि ह्याला पुन्हा एकदा वरती फिरून घ्यायचं. तर आता आपला जो इथे पीस होता तो आपला आता खाली आलेला आहे. तर कुठं आला आहे बघा, आता इथं आला आहे लाल आणि पिवळा. तर आता हा लाल आणि पिवळा, हा मधला जो लाल कलर आहे तो लाल कलरपाशी फिरून घ्यायचा आहे. आणि आता पिवळा, पिवळा कुठं जाणार आहे, आता डाव्या साईडला. तर त्याला उजव्या साईडला एकदा फिरवायचं आहे. आता या साईडला बसणार आहे म्हणून ही बाजू आता खाली घ्यायची. तर उजव्या साईडला फिरलेली बाजू पुन्हा असं रिवर्स घ्यायची, त्याला वरती घ्यायचं. आता हा इथला बिघडला आहे, उजवीकडे बसवायचा, त्याला डावीकडे एकदा फिरवायचं. वरची बाजू खाली घ्यायची, ही पुन्हा एकदा रिवर्स घ्यायची. तीन कलर मॅच झाले, पुन्हा फिरून वरती घ्यायचं. आता पहा, पिवळ्याला पिवळा, लाल लाल लाल.
निळा निळा पिवळा पिवळा हे दोन आपले मधले पीस बसलेले आहेत। आता हे दोन राहिलेले ते बसून घेऊयात आपण। आता ते दोन कुठे आहेत? आता इथं भगवा आणि लाल आहे, तर भगव्यापाशी घेऊयात। आता लाल या साईडला आहे, इथं बसायचं आहे, त्याच्या विरुद्ध बाजूला फिरून घ्यायचे। डावीकडे बसणारे म्हणून डावी बाजू वरची यादा खाली घ्यायची। तशी यादा आपण उजवीकडे फिरली होती खालची बाजू, ती पुन्हा आता माघारी घेणार आहोत। खाली घेतलेली बाजू पुन्हा वरती घेणार आहोत। आता ही कॉर्नर पीस इथं बसायचा बिघडलेला, याला एकदा त्याच्या उलट्या बाजूला फिरवायचं, हा खाली घ्यायचा, पुन्हा ह्याला रिवर्स घ्यायचं, याला फिरून वरती घ्यायचा। लाल 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 भगव्याला बघा। आता पहा एकच पीस राहिलेला आहे आपला, तो कोणता आहे? आता हा पीस इथंच आहे, फक्त आता ही उलटा झाला आहे। निळी बाजू इकडं पाहिजे आणि भगवी इकडं पाहिजे, ती फिरवायची आपल्याला। आता तो खाली आणण्यासाठी काय करायचं, इथला कुठलाही एक पीस आपल्याला या ठिकाणी बसवायचा आहे। मग काय करायचं, आता ही बसवायचं आहे इथं ह्या साईडला, ही एकदा इकडं फिरवायचं, याला खाली घ्यायचं, पुन्हा फिरून एकदा घ्यायचं, खाली घेतलेली बाजू वरती घ्यायची। आता हा पांढरा कलर इथं लावायचा, म्हणून डाव्या साईडला जाय, उजव्या साईडला एकदा फिरवायचा, हा खाली घ्यायचा, पुन्हा रिवर्स, आणि हा पुन्हा रिवर्सवरती बसवायचा। म्हणजे वरचा आपली बाजू आयाशी राहते। आता जो इथे बसवायचा आपल्याला भगवा आणि निळा, तर भगवा आणि निळा हे पाय इथं आला आहे। आता हा भगवा भगव्यापाशी घेऊया, आता निळा कलर खाली बसवाय उजव्या साईडला, म्हणून त्याला एकदा डाव्या साईडला फिरवायचं आहे। उजवी बाजू एकदा खाली, खालची बाजू एकदा पुन्हा इकडं, आणि ही उजवी बाजू पुन्हा वर। आता हा पीस बिघडलेला आहे, डाव्या साईडला बसवाय, ती उजवीकडे एकदा फिरवा, डाव्या साईडची बाजू एकदा खाली, खालची बाजू पुन्हा डावीकडं, आणि डाव्या साईडची बाजू पुन्हा वरती। आता पहा तुम्ही चारही आपले मधले जे पीस आहेत ते एकदम बरोबर बसलेले आहेत, म्हणजे आपले दोन थर कंप्लीट झाले एकदम सोप्या पद्धतीने आणि लवकर सोडता येईल असा व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे। फक्त तुम्ही व्हिडिओ न पळवता बघा। आता फक्त शेवटचा थर राहिलेला तिसरा, तर क्यूबला आता काय करायचं, असं उलटा पकडायचा, पांढरी बाजू आता खाली घ्यायची। आता या ठिकाणी हा डॉट दिसत आहे हिरव्या कलरचा, कधी डॉट दिसेल तुम्हाला, कधी असा उलटा येल दिसेल, किंवा असे सरळ लाईन दिसेल, किंवा प्लस पण मिळून जातं एखाद्या टायमाला, तर समजा आता आपल्याला मिळाला नाही तर तो कसा, आता खाली आपण जर पांढऱ्या कलरचं अधिक चिन्ह बनवलं होतं तसं आता हिरव्या कलरचं चिन्ह बनवायचं आहे, आणि खालचं पण इथलं बिघडून द्यायचं नाही आपल्याला। तर ते कसं बनवायचं, तर यासाठी काही अल्गोरिदम आहेत, तर ते अल्गोरिदम कसे आहेत ते तुम्ही फक्त लक्षात ठेवा, एकदम सोपे आहेत। आता काय करायचं आहे, आता मधी डॉट आहे त्यासाठी तुम्ही कसं पकडा तुम्हाला नंतर स्टेप बाय स्टेप सांगेन। आता या ठिकाणी आपल्याला हिरवा कलर प्लस बनवायचा आहे, तर हा एक डॉट आहे, तर त्यासाठी काय करायचं, तर समोरची बाजू त्याला काय म्हणायचं, फ्रंट, फ्रंट म्हणजे समोरची, हा राईट, उजव्या हाताला काय राईट, डाव्या हाताला लेफ्ट, वरच्याला यू, खालच्याला डी म्हणजे डाऊन। तर सर्वप्रथम एफ म्हणजे आपल्या समोरची बाजू एकदा उजवीकडे फिरवायची, एफ आर उजवीकडं, आणि त्याच्या उजवी बाजू खालची वरती फिरवायची, आर यू म्हणजे ही राईट अप, आर यू, आणि वरची बाजू एकदा इकडं उजवीकडं, यू आर, म्हणजे काय एफ आर यू। त्याच्यानंतर आता काय करायचं आहे, जो दोन नंबरचा घेतला होता आर, तो पुन्हा आर रिवर्स घ्यायचा आहे, पुन्हा अपचा यू रिवर्स घ्यायचा आहे, आणि सुरुवातीला फ्रंट फिरवला होता आपण तो एफ रिवर्स घ्यायचा आहे। तर आपा खालचं कुठलंच चुकलेलं नाही आपलं, आणि इथं आपल्याला एक यल मिळालेला आहे। तर आता हा यल मिळाला जो आहे तो असा पकडून जमत नाही, असाही पकडून जमत नाही,
तर यासाठी काय करायचं, एक बाजू आपल्याकडं आणि एक आपल्या उजव्या हाताला राहिली पाहिजे या साईडला. आता तोच अल्गोरिदम वापरायचा आहे आपल्याला. एफ आर आणि यू, पुन्हा आर रिवर्स, यू रिवर्स आणि एफ रिवर्स. तर एक आपल्याला सरळ लाईन मिळालेली आहे. आपले खालचे दोन स्तर आहे असेच आहेत. आता ही बाजू मिळण्यासाठी जी सरळ लाईन तयार झालेली आहे त्याचे आडवे आडवे धरायचे आहे. असे धरले तर तो आपल्याला मिळणार नाही, असं पकडायचं आहे. पुन्हा तोच अल्गोरिदम, एफ आर यू आर रिवर्स, यू रिवर्स आणि एफ रिवर्स. तर हे पहा आपल्याला इथं अधिकचं चिन्ह मिळालेलं आहे. एकदम सोपं आहे अल्गोरिदम. एफ आर यू आर रिवर्स, यू रिवर्स आणि एफ रिवर्स. अशा पद्धतीने तुम्हाला हा प्लस तयार झालेला आहे आपला. आता काय करायचं, आपल्याला हा जो मधला सेंटर पीस आहे आणि हा मधला, इथले आपल्याला एकदम कलर मॅच करून घ्यायचे आहेत. तर एकदा फिरून पाहायचं आहे आपल्याला कुठला मॅच होतो आहे का. हे पहा दोन कलर असे मॅच झाले की आपल्या पुढची पद्धती एकदम सोपी आहे. एक काय करायचं आहे, डाव्या साईडला ठेवायचं आहे आणि एक आपल्याला समोरच्या साईडला ठेवायचं आहे पुढच्या बाजूला. म्हणजे आपल्याकडच्या बाजूला एक चुकीचा राहील आणि उजव्या हाताला एक चुकीचं राहील. हे अशा पद्धतीने पकडायचा क्यूब, क्यूब फिरवायचा नाही. इथे एवढं एक गोष्ट लक्षात ठेवायची. आता यासाठी एक वेगळा अल्गोरिदम आहे, नीट लक्ष द्या. आर वरची बाजू दोन वेळा फिरवायचे, एक आणि दोन. पुन्हा ही उजवी बाजू आता खाली घ्यायचे, आर रिवर्स. पुन्हा यू एक वेळा रिवर्स, पुन्हा आर एक वेळा वरती, पुन्हा यू रिवर्स. वरची बाजू एकदा रिवर्स, तीन कलर मॅच झाले. एकदा खाली घ्यायचे, आता हा कलर फिरून घ्यायचा आपल्याला. एकदा हा मॅच झाला. आता या ठिकाणी तुम्ही पाहू शकता की हा प्लस तर आपला बरोबर आहे, शिवाय मधले चारही कलर एकदम मॅच झालेले आहेत. हे पहा आता काय करायचं आपल्याला, आता एक कॉर्नर पीस जे आहेत ते आपल्याला फक्त एकदा बरोबर करून घ्यायचे आहेत. म्हणजे एक राहणारे हिरवावरती पिवळा आणि निळा, त्या फिरून बघायचं आपल्याला कुठला कलर मॅच होतो आहे का. निळा पिवळा इथं कुठंच नाही, हा पण चुकीचा आहे. निळा इथं कुठंच नाही, हा पण चुकीचा आहे. आता या ठिकाणी लाल पिवळा, लाल इथं बसणारे, पिवळा इथं आणि हिरवा वरती, म्हणजे हा कॉर्नर पीस एकदम आपला बरोबर आहे. जो बरोबर पीस आहे तो उजव्या हाताला ठेवायचा आहे आणि इकडचं कुठलंच बरोबर नाही, हे तिन्ही पण चुकीचे. तर ते बरोबर आणण्यासाठी काय करायचं आहे, इकडची बाजू इकडं असू द्या, कुठे पण असू द्या, फक्त पोझिशन चुकीची असू द्या, फक्त तो त्याच जागेवर आला पाहिजे. तर त्यासाठी काय करायचं आहे, आता यल वर म्हणजे डाव्या साईडची बाजू एकदा वरती घ्यायची, वरचा जो टॉप आहे तो एकदा उजवीकडे फिरवायचा आहे. ही उजव्या बाजूचा पीस जो आहे तो एकदा वरती फिरवायचा आहे आणि वरची बाजू एकदा पुन्हा रिवर्स घ्यायची आहे. हा कलर मॅच झाला, हा खाली फिरून घ्यायचा आहे. वरची बाजू जी आहे इकडे फिरवलेली ती पुन्हा एकदा इकडं माग रिवर्स फिरून घ्यायचे. हे पांढरे कलर मॅच झाले, पुन्हा खाली घ्यायचं आहे. आता फक्त काय होतं, हे सेंटर पीस आपले चुकीचे होतात, फक्त त्याला एक वेळा अशा पद्धतीने फिरून घ्यायचं, ते बरोबर आलं. हा पहा एक कॉर्नर पीस आपला इथं एकदम बरोबर बसलेला आहे. जो बरोबर पीस आहे हा पण बरोबर आहे आणि हा पण बरोबर आहे. हे दोन एकदम परफेक्ट बसलेले आहेत बघा. आणि हे दोन त्यांची जागा इथेच आहे, फक्त फिरून बसलेले आहेत. त्यासाठी काही जण काय करतात,
असे काढून पुन्हा बसवतात, तर तसं बसवायचं नाही, एकदम सोपी पद्धत आहे. एकदा डाव्या साईडची बाजू वरती घ्यायची, काय करायचं आपलं जे बरोबर पीस आहेत तो आपलं उजवीकडं आणि डाव्या तळे पलीकडं राहील, अशा पद्धतीने पकडायचं. असं पकडलं तर ते होणार नाही, त्याला उलटा आलं गरज मग काय करायचं, नेहमी जी बरोबर पीस लागलेलं आहे तो उजव्या हाताला पकडायचा किंवा फिरवायचा नाही. डाव्या साईडची बाजू एकदा वरती घ्यायची, उजवी उजवा थर आहे तो दोन वेळा फिरवायचा आहे असं उजवीकडं. डाव्या साईडची बाजू एकदा खाली घ्यायची, उजवी बाजूचं पुन्हा आणखी एकदा फिरवायचं एक वेळेस. खाली घेतलेली बाजू पुन्हा एकदा वरती घ्यायची आणि वरचा थर जो आहे पुन्हा एकदा फिरवायचा. हा पांढरा मॅच झाला, एकदा खाली फिरून घ्यायचा. आता क्यूब फिरवायचा नाही, पांढरा जर समोर धरला तर आपण तो तसाच ठेवायचा पिवळ्या कलरचा. आता ही स्टेप फक्त उजवीकडे करायची, एकदा एक वेळा वर वरचे बाजू दोन वेळा उजवीकडं, ही उजव्या बाजूचं एकदा खाली. आता ह्याला काय करायचं, फक्त जो डाव्या साईडचं करताना जो उजवीकडे फिरवतो आपण फक्त ह्याला एक वेळा रिव्हर्स फिरवायचा आहे आणि ह्या खाली घेतलेली बाजू एक वेळा वरती घ्यायची, पुन्हा एक वेळा ह्याला रिव्हर्स. हा पांढरा मॅच झाला, हा फिरून खाली घ्यायचा आहे. तर आता काय झालं, हे आपलं एक जाग्यावर आहे. आता ह्याचं फक्त काय झालं, कलर चेंज झाले, पुन्हा अजून एकदा तीच स्टेप करायची. एकदा वर दोन वेळा उजवीकडं, ही बाजू एकदा खाली, ही एक वेळा उजवीकडं, ही एक वेळा डावी बाजू वरती, वरची एक वेळा फिरून घ्यायची. पांढरा मॅच झाला खाली, ती स्टेप आता उजवीकडं, एक वेळा वर दोन वेळा उजवीकडे, पुन्हा खाली, वरची बाजू एक वेळा रिव्हर्स, पुन्हा एकदा वरती, पुन्हा एकदा रिव्हर्स, खाली. आता काय झालं बा, हे दोन आपले लाईन क्लिअर झालेत. अशा पद्धतीने झाल्यानंतर काय करायचं, क्यूब आपला जो सुटलेली बाजू आहे ती अशी उजवीकडे पकडायची आहे आणि जी सुटलेली बाजू नाही तिकडे साईडने सुरुवात करायची. आधी एक वेळा वर ती चालू करत आहे, काय केलं, एक वेळा वरती फिरवलंय, दोन वेळा उजवीकडे फिरवायचं, पुन्हा एकदा खाली घ्यायचं, पुन्हा एकदा उजवीकडे वरची बाजू, डावी साईड पुन्हा एकदा वरती आणि ही वरची बाजू पुन्हा एकदा उजवीकडे फिरून. तीन पांढरे कलर मॅच झाले, पुन्हा फिरून खाली. चुकला आहे म्हणून हा फिरवायचा नाही, पण ती स्टेप उजवीकडे करायची. एक वेळा वर दोन वेळा उजवीकडे, उजव बाजू एक वेळा खाली, वरची बाजू एक वेळा रिव्हर्स, उजवी बाजू पुन्हा एकदा वर, वरची बाजू पुन्हा एकदा रिव्हर्स, ही मॅच झालेली ही बाजू एकदा खाली. तरी पण आलं नाही, पुन्हा तीच अल्गोरिदम करायचं आहे. क्यूबची जागा फक्त बदलाय, असं फिरवायचं नाही, समोर धरायचं आहे. डावी बाजू एकदा वर, उजवी बाजू दोन वेळा उजवीकडे, डावी बाजू एकदा खाली, उजवी एक वेळा उजवीकडे, वरची बाजू डावी एकदा वरती, वरचा तर एकदा उजवीकडे. पांढरे तीन मॅच झाले, खाली फिरून पुन्हा ती स्टेप उजवीकडे, उजव्या साईडला उजवी बाजू एकदा वर, वरचे दोन वेळा उजवीकडे फिरवा, ही एक वेळा खाली, पुन्हा वरची बाजू एकदा रिव्हर्स, उजवी बाजू पुन्हा एकदा वर, वरची बाजू पुन्हा एकदा रिव्हर्स. पांढरे तीन मॅच झाले, फिरून घ्या. हा पहा आपला क्यूब अशा पद्धतीने एकदम क्लिअर झालेला आहे, सुटलेला आहे. एकदम स्टेप बाय स्टेप आणि एकदम सोप्या पद्धतीने क्यूब अशा पद्धतीने तुम्ही सोडू शकता. तर हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये कळवा.
व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.